आज मध्य प्रदेश मध्ये शिवराजजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारे सामान्य माणसाला अधिकार मिळालाय, खरं म्हणजे मगाशी कमलनाथजींबद्दल परिणय फुकेजी सांगत होते आणि त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी जाम सावळीला बजरंग बलीच्या समोर दिलेलं वचन हे तोडणारे कमलनाथजी, आणि त्यामुळे त्या ठिकाणी बजरंग बलीचा आशीर्वाद त्यांना मिळूच शकत नाही। पण त्याच वेळी एक गोष्ट अजून सांगतो, कमलनाथजी केवळ बजरंग बली समोर खोटं बोलले असं नाही आहे, तर या अखिल हिंदुस्थानाला पहिल्यांदा ज्यांनी हिंदवी स्वराज्य दाखवलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तोडणारे हेच कमलनाथजी आहे। मला सांगा, छत्रपती शिवरायांचा पुतळा तोडणारे हे राष्ट्रीय असू शकतात की औरंगजेबाचे असू शकतात? हे देशाचे आहेत की औरंगजेबाचे आहेत? अरे मी तर शिवराजजींना या ठिकाणी खऱ्या अर्थानं धन्यवाद देईन की शिवराजजींनी त्याच ठिकाणी छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभा केला आणि आज तो पुतळा त्या ठिकाणी मानाने उभा आहे। या देशाला ज्यांनी अस्मिता प्रदान केली त्यांचा पुतळा ध्वस्त करणारे कमलनाथजी पुन्हा मध्य प्रदेश मध्ये कधीच मुख्यमंत्री बनू शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे।